नमस्कार मित्रांनो, कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत। आणि आजचा विषय आहे कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज, अर्थातच घटनात्मक उपायांचा तुम्हाला कायदेशीररित्या दिलेला घटनात्मक अधिकार। आता तुम्ही विचार कराल, घटनात्मक तसे बरेच अधिकार आहेत, हे कुठचे घटनात्मक अधिकार आपण म्हणतोय? तर कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज हा एक घटनात्मक अधिकार काय आहे हा पहिल्यांदा जाणून घेऊया, आणि तो फार महत्वाचा आहे, तो तुम्हाला नक्कीच लक्षात घ्यावा लागेल, तो म्हणजे रिट पेटिशनचा। मित्रांनो, कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नेहमीप्रमाणे वेगवेगळे विषय घेत असतो, आणि विषय घेत असताना लोकांना काय आवडेल रुचेल हे म्हणण्यापेक्षा कायदेशीररित्या त्यांना काय आवश्यक आहे ती गोष्ट सांगत असतो। आणि घटनात्मक ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला घटनेमध्ये, भारतीय घटनेमध्ये खास करून कलम 32 आणि कलम 226 असे दोन महत्वाचे कलम आहेत, ज्या कलमांतर्गत तुम्हाला घटनात्मक म्हणजेच कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज म्हणजे घटनात्मक उपायांचा एक विशेष अधिकार दिलेला आहे। काय आहे तर कलम 32 अन्वये संसदेला या रिट जारी करण्यासाठी इतर कोणत्याही न्यायालयाला अधिकृत करण्याचा अधिकार देते। म्हणजे आधी सुप्रीम कोर्टाला तर अधिकार आहेच, तुम्हाला विषय अधिकार जो आहे रिट पिटिशनचा तो तुम्ही सुप्रीम कोर्टात तर दाखल करू शकता, पण कलम 226 अन्वये भारतातील सर्व उच्च न्यायालयांना रिट जारी करण्याचा अधिकार मिळतो। आता रिट पिटिशन म्हणजे काय? तर रिट याचिका ही एक असाधारणरित्या पुनरावलोकन करण्यासाठी न्यायालयीन याचिका असते, म्हणजे तुम्ही थेट न्यायालयामध्ये कुठच्या गोष्टीच्या असाधारण म्हणजे नॉर्मल नाही असाधारण पुनरावलोकन करायला तुम्ही पाठवू शकता। आता यामध्ये न्यायालयाच्या खालच्या न्यायालयाच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्याला सांगता येतो, निकाल दिलेला आहे त्याच्या विरोधात तुम्ही जाऊ शकता। भारतीय कायदेशीर व्यवस्था जी आहे त्याच्या अंतर्गत सर्वोच्च न्यायालय व सर्व भारतीय राज्यांच्या न्यायिक उच्च न्यायालयांना प्रोरोगेटिव्ह रिट हा अधिकार दिले आहे, आणि हा अधिकार फार महत्वाचा आहे। त्यात आपण रिट काय आहेत हे 5 रिट आपण नक्कीच माहिती करणार आहोत। उलट पक्षी प्रत्येक रिट वरती एक वेगळा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बनवणार आहे, तोही तुम्ही नक्कीच ऐकाल अशी मला खात्री वाटते। पण रिट संदर्भात भारतीय राजघटनेत जे काय अधिकार दिलेत ते तसं बघायला गेलं तर एक महत्वाचे ठरतात। त्यात एक जो अधिकार आहे तो हॅबियस कॉर्पस, म्हणजे स्वतःच्या शरीरावरती संपूर्ण अधिकार, त्याला कोणालाही समजा अडकून ठेवलेले आहे, त्याला बंदिस्त बनवलंय, तर तो हॅबियस कॉर्पसचा रिट अधिकार वापरू शकतो। आता हे रिट अधिकार वापरण्याकरता तो स्वतःही अर्ज करू शकतो किंवा त्याच्या मार्फत त्याच्या नातेवाईकांपैकी कोणी अधिकार तो रिट पिटिशन फाईल करू शकतात। हे रिट पिटिशन मध्ये हॅबियस कॉर्पस असेल, सर्टिओरी असेल, प्रोहिबिशनचा असेल किंवा मँडामसचा असेल किंवा क्यो वॉरंटो, असे 5 रिट पिटिशन एक वेगळे अधिकार दिलेले आहेत। मी मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक रिट वरती एक वेगळा व्हिडिओ येणारच आहे, पण हे रिट पिटिशन म्हणजेच चुकीचा निर्णय दिला त्या निर्णयाविरुद्ध तुम्ही जाण्याकरता, चुकीच्या तऱ्हेने मला अटक केली आहे तर अटक करणाऱ्या व्यक्तीला अडवण्याकरता, किंवा ज्याला अधिकारच नाही अशा सरकारी अधिकाऱ्याने आपला अधिकार नसताना समजा काही गोष्ट सुरू केली असेल, अधिकार क्षेत्र नसलेल्या गोष्टीत त्यांनी पाय टाकला असेल, तर बाबा तुला हा अधिकार कोणी दिला हे विचारण्याचा अधिकार, असे विविध प्रकारचे, किंवा थांबवण्याचा अधिकार, किंवा कुठचाही निकाल दिलाय तो निकाल थांबवण्याचा अधिकार, असे वेगळ्या प्रकारचे अधिकार या रिटच्या माध्यमातून तुम्हाला दिले जातात। आणि खऱ्या अर्थाने न्यायिक व्यवस्थेमध्ये रिट पिटिशनचा सर्रास वापर करला जातो। तुम्ही जर न्यायव्यवस्थेमध्ये डोकवाल तर तुम्हाला लक्षात येईल पब्लिक लिटिगेशन आणि रिट हे मॅक्झिमम सर्वाधिक रित्या त्याचा वापर केला जातो। म्हणजे खऱ्या अर्थाने जर लोकशाही तंदुरुस्त ठेवायची असेल, आपली घटनेमध्ये हा अधिकार दिला तंदुरुस्ती करता, तर तंदुरुस्ती ठेवायची असेल तर हे रिट पिटिशन अत्यंत चोखरित्या वापरला जातो असं मला वाटतं। आणि या निमित्ताने एक प्रकारे अंकुश असतो
घटनात्मक रित्या सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचा अंकुश सरकारी अधिकाऱ्यांवरती असतो। मला असं वाटतं की थोडक्या शब्दात मी फक्त घटनात्मक उपायांचा म्हणजे कॉन्स्टिट्यूटिव्ह रेमेडीजचा तुम्हाला जो अधिकार दिलाय त्या अधिकाराबद्दल तुम्हाला माहिती दिली, थोडक्यात दिली। डिटेल मध्ये प्रत्येक ब्रीटवरती मी नक्कीच परत एकदा माहिती घेऊन येईन। तिथपर्यंत पुढच्या व्हिडिओपर्यंत इथे थांबा। तिथपर्यंत धन्यवाद।